नमस्कार, मी प्राध्यापक श्रीकृष्ण परिहार आपल्या समोर या ठिकाणी स्वयं ऑनलाईन मुक्त शिक्षण प्रणाली स्वरूप व प्रक्रिया या विषयावर संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. मी डॉक्टर प्रमोद पवार सर यांचे सर्वप्रथम आभार मानतो. गेल्या काही दिवसापासून ते इपिटोन लेक्चर सीरीजच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषया संदर्भात आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहेत आणि असाच स्वयं ऑनलाईन पोर्टलवर त्यांच्या संवाद साधण्यासाठी त्यांनी मला या ठिकाणी संधी दिली. मी त्यांचे आभार मानतो. आता स्वयं ऑनलाईन मुक्त शिक्षण प्रणाली किंवा ऑनलाईन पोर्टल हे नेमकं काय आहे याच्यावर आज चर्चा करणं का महत्त्वाचं आहे आणि एकंदरीतच स्वयंवर आपण कसं शिक्षण घ्यायचं या संबंध विषयावर मी आपल्यासोबत संवाद साधणार आहे. सर्वप्रथम आपण स्वयं म्हणजे काय हे समजून घेऊया. 2017 साली भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने डिजिटल इंडिया या मोहिमेअंतर्गत भारतामध्ये सर्व सामाजिक घटकातील विद्यार्थ्यांना, नागरिकांना, शिक्षकांना व इतर जे काही घटक असतील त्या सर्वांना मोफत ऑनलाईन शिक्षण घेता यावं म्हणून स्वयं पोर्टलची निर्मिती केली. आता या स्वयं पोर्टलवर जवळपास 2000 कोर्सेस अवेलेबल आहेत आणि जवळपास 350 वेगवेगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट त्यामध्ये सहभागी आहेत. आता याच्यामध्ये प्रश्न उपस्थित होतो की आपण स्वयंशिक्षणाच्या आज का करतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की 2017 स्वयं आलं, परंतु आपण आजही चर्चा काय करणं महत्त्वाचं आहे कारण COVID-19 सारख्या एका महामारीला सर्व जग सामोरे जात आहे आणि त्यामुळं आपल्याला प्रत्यक्ष भेटणं हे दुरापस्त झालेलं आहे. मग अशा वेळेस आपण आपल्या ॲक्टिव्हिटी थांबवायच्या का, आपलं शिक्षण घेणं थांबवायचं का, तर आपलं शिक्षण अविरत चालू राहावं यासाठी स्वयंसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा आपण सर्वांनी उपयोग करून घ्यावा यासाठीच आपण या ठिकाणी स्वयंवर चर्चा करत आहोत. आता स्वयंवर चर्चा करत असताना नेमकं याच्यातल्या बरेच बारकावे असतात आणि बारकावे आपल्याला समजून घ्यायचे असतात. तर स्वयं हा कोर्स लॉन्च झाल्यानंतर किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म लॉन्च झाल्यानंतर बऱ्याच लोकांना यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो की स्वयंची विश्वासार्हता आहे का किंवा स्वयंवर आपण एखादा कोर्स केला तर त्याला मान्यता भेटू शकते का. तर निश्चितच, कारण की आपल्याला सर्वांना माहीत असेल की भारतातलं सर्व संबंध एज्युकेशन कंट्रोलला HRD मिनिस्ट्री अंतर्गत असतो आणि HRD मिनिस्ट्रीने हा प्लॅटफॉर्म लॉन्च केल्यामुळं भारतातल्या सर्व विद्यापीठामध्ये स्वयं प्रक्रिया राबवण्यासंदर्भात त्यांनी वेळोवेळी या ठिकाणी आपल्याला आदेशसुद्धा काढलेले आहेत आणि बऱ्याच महाविद्यालयामध्ये, बऱ्याच विद्यापीठामध्ये संदर्भात स्वतंत्र विभागसुद्धा आज कार्यरत आहे. त्याच्यामुळं सर्वप्रथम आपल्या मनामध्ये स्वयंच्या कोर्सेस संदर्भामध्ये किंवा तिच्या विश्वासार्हतेबद्दल जर काही शंका असेल तर ते आपण बाजूला ठेवावे. आता स्वयं लॉन्च करत असताना भारत सरकारने EICTE ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ही संस्था व त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट यांना सोबत घेऊन डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हा एक ऑनलाईन मुक्त प्लॅटफॉर्म तयार करून दिला आणि यामध्ये वेगवेगळ्या 9 प्रकारच्या संस्थांना सहभागी करून घेतले. त्या संदर्भात मी आपल्याला पुढे चर्चा करणारच आहे. परंतु आपण याच्यामध्ये आणखीन एक दुसरा प्रश्न उपस्थित होतो की
यावरील शिक्षणीय मुक्त आहे का? तर हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक सर्वजण मुक्त पद्धतीने शिक्षण घेऊ शकतात. परंतु तिथे दोन पद्धती आहेत. जर आपल्याला केवळ स्वयंवर शिकायचंच असेल तर आपण त्याच्यावर मुक्तपणे शिकू शकतो. परंतु जर आपल्याला सर्टिफिकेट हवं असेल तर सर्टिफिकेशनची एक वेगळी प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया काय आहे सर्टिफिकेशनची? तर साधारणतः हायेस्ट जे काही या ठिकाणी आपल्याला फीज लागलेली सर्टिफिकेशनची ती 1000 रुपये. त्याच्या खालोखाल मग कमी अधिक असू शकतात, पण 1000 रुपयापेक्षा अधिक सर्टिफिकेशनचे चार्ज स्वयंवर घेतले जात नाही. ही चार्जेस केव्हा घेतात? जर आपल्याला त्या ठिकाणी परीक्षा देऊन सर्टिफिकेट घेत असेल तर तेव्हा. केवळ आपल्याला शिकायचं असेल तर आपण मुक्तपणे त्या संदर्भात शिकू शकतो. आता त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत असेल की मग स्वयंवर आपण नोंदणी कशी करायची. तर आपल्याला सर्वप्रथम गुगलवर गेल्यानंतर www.swayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन, या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला नोंदणी करण्यासाठी जर कोणत्या गोष्टी आवश्यक असतात त्या आपण प्रथम समजून घेऊया. आपल्याला सर्वात प्रथम आपला ईमेल आय डी या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर www.swayam.government.in या वेबसाईटवर आपण गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी लॉग इनवर जायचं. आणि आपलं लॉग इनवर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक होम पेजवर गेल्यानंतर जर आपलं अकाउंट असेल तर लॉग इन म्हणतात, यू हॅव डोंट अकाउंट असेल तर आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे साईन अप करावं लागतं. आणि साईन अप केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म ओपन होतो. आता तो फॉर्म ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन प्रक्रिया आहे. जर आपल्याकडं अगोदरच गुगल किंवा मायक्रोसॉफ्ट किंवा फेसबुक अकाउंट असेल तर आपण डायरेक्ट फेसबुक किंवा मायक्रोसॉफ्ट किंवा गुगल अकाउंटच्या माध्यमातून स्वयंवर आपण आपली नोंदणी करू शकतो. परंतु आपल्याकडं गुगलचं, फेसबुकचं किंवा मायक्रोसॉफ्टचं अकाउंट जर नसेल तर आपण जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन व्यवस्थित त्या ठिकाणी फिलअप करायची. आपलं नाव असेल, आपलं लास्ट नेम असेल, आपण सध्याचं शिक्षण घेत असेल तर मग आपण कोणत्या पद्धतीचं शिक्षण घेतो किंवा आपण काय करतो, म्हणजे आपला व्यवसाय काय, विद्यार्थी आहे का, प्राध्यापक आहे का, आपण एक साधारण एक नागरिक आहे, या प्रकारची ती इन्फॉर्मेशन विचारतात, आपली जन्मतारीख विचारतात. आणि तो फॉर्म फिलअप केल्यानंतर ॲटोमॅटिक आपल्याला त्या ठिकाणी आपलं अकाउंट क्रिएट होतं. आणि अकाउंट क्रिएट झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण स्वयंच्या होम पेजवर जातो, म्हणजे अकाउंट क्रिएट करून घ्यायचं पूर्ण, नंतर पुन्हा लॉग इन करायचं, लॉग इन करायचं आणि नंतर मग स्वयंच्या होम पेजवरती आपण जायचं. आता स्वयंच्या होम पेजवरती केल्यानंतर आपल्याला एक पूर्ण सरफेस येतो, त्या ठिकाणी कोर्स कॅटलॉग येतो, स्वयंबद्दलच्या अबाउट स्वयं येतं, अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी येतात. आता त्याच्यामध्ये कोर्स कॅटलॉगमध्ये गेल्यानंतर त्या कॅटलॉगमध्ये सुद्धा सब कॅटेगरी केलेल्या आहे, म्हणजे ह्युमॅनिटीज असेल, मॅथमॅटिक्स असेल, त्याच्यानंतर मॅनेजमेंट कोर्सेस असतील, प्राध्यापकासाठी ऑनलाईन रिफ्रेशर प्रोग्राम असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी सब थीम त्या ठिकाणी द्यायची असेल. आता आपल्याला या सर्व सब थीममध्ये कोणती सब थीम निवडायची, एज्युकेशनचा कोर्स घेत असेल तर त्याच्यावर क्लिक करायचं. एखाद्याला ह्युमॅनिटी आणि लँग्वेज संदर्भात जर एखादं कोर्स ॲडमिशन घेत असेल तर आपण त्याच्यावर क्लिक करायचं. आपण त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण जर क्लिक केलं तर मग त्या ह्युमॅनिटीजवर तुम्ही जर क्लिक केलं तर ह्युमॅनिटीज संदर्भातले सर्व कोर्स त्या ठिकाणी आपल्याला दिसू लागतात. मग ते कोर्स जर आपल्याला त्या ठिकाणी दिसले तर आपल्याला त्या कोर्स संदर्भामध्ये आपल्याला ज्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं तो कोर्स आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. कोर्सला जर आपण त्या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर त्याला जॉईन करायचं, जॉईन केल्यानंतर लगेच आपल्याला मिळत येतो की तुम्ही XYZ कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेतलं नाही. आता ही संबंध मी जी प्रक्रिया तुम्हाला सर्वप्रथम सांगितली किंवा स्वयं पोर्टलवरती आपण नोंदणी कशी करायची आणि आपला कोर्स कसा सिलेक्ट करायचा ही प्रक्रिया मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली. परंतु ज्यावेळेस म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितलं की स्वयं हा कोर्स काय आहे, त्यानंतर स्वयं कोर्सच्या विश्वासार्ह व्यक्तीबद्दल तुम्हाला मी सांगितलं, स्वयंवर आपण आज चर्चा का करतो कारण डिजिटल प्लॅटफॉर्म असल्यामुळे आपण ते सांगितलं,
स्वयंवर सगळ्यांना मुक्त शिक्षण आपण याच्याबद्दल चर्चा केली. त्याचबरोबर स्वयंवर प्रवेश कसा घ्यायचा, नोंदणी कशी करायची या संदर्भात मी तुम्हाला आतापर्यंत या ठिकाणी चर्चा केली. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की बा स्वयंवर जे काही वेगवेगळे कोर्स आहेत ते कोर्स कोणकोणत्या संस्था राबवतात. त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता पाठीमागे बोललो की स्वयं संदर्भामध्ये मुख्यतः 9 प्रकारच्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्या इन्स्टिट्यूट ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला काय करत असतात, एज्युकेशन देत असतात. आता सर्वात प्रथम जर आपण बघितलं तर AICTE ही जी इन्स्टिट्यूट आहे भारतातली, ती इन्स्टिट्यूट काय करते तर जे काही टेक्निकल कोर्सेस असतील आणि बरेच काही इंटरनॅशनल कोर्सेस असतील त्या संदर्भामधले कोर्सेस स्वयं पोर्टलवर प्रोव्हाइड करते. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्नॉलॉजिकल एज्युकेशन ही संस्था काय करते आपल्याला, तर इंटरनॅशनल कोर्सेस असतील ते त्याबरोबरच इतर टेक्निकल कोर्सेस संदर्भातली जी काही कोर्सेस असतात ते सर्व कोर्स रन करण्याचं काम हे AICTE करते. त्याच्यानंतर NPTEL नावाची एक इन्स्टिट्यूट आहे. इन्स्टिट्यूट काय करती त्याला आपण नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजिकल इन्हान्समेंट अँड लर्निंग, इंजिनिअरिंग संदर्भातले जे कोर्स आहे इंजिनिअरिंग फॅकल्टी संदर्भातले ते कोर्स हे NPTEL संस्था किंवा इन्स्टिट्यूट ही त्या ठिकाणी रन करत असते. याचबरोबर आपल्या सर्वांच्या जी ऑथॉरिटी आहे UGC देखील याच्यामध्ये सहभागी झालेली आहे. आणि UGC जे काही नॉन प्रोफेशनल नॉन टेक्निकल जे काही पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस असेल त्याच्या संदर्भातलं कंट्रोलिंग किंवा रन करण्याचं काम हे UGC करत असते. त्याचबरोबर अंडर ग्रॅज्युएट लेवलचे जे काही कोर्सेस असेल ती CEC नावाची संस्था आहे, कॉन्सर्टियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन नावाची संस्था आहे, त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये CEC म्हणतो. ही CEC संस्था काय करते तर UGC सारखे कोर्सेस त्या ठिकाणी लॉन्च करते म्हणजे रन करते. त्याच्यामध्ये स्कूल एज्युकेशन, कारण मी तुम्हाला एक साधारणतः 9व्या वर्गापासून 9वी कक्षापासून किंवा 9वी क्लासपासून ते थेट PG कोर्सेस स्वयं पोर्टलवर आपल्याला उपलब्ध आहे. त्याचबरोबर जे पदवीबरोबरच पदवी का असतील आपण डिप्लोमा कोर्सेस म्हणतो, टेक्निकल डिप्लोमा असतील, हे सर्व कोर्सेस त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहेत. म्हणून NCERT काय करते स्कूल संदर्भातले ते स्कूल एज्युकेशन संदर्भातले कोर्सेस NCERT रन करते. त्याचबरोबर NOIC संस्था काय करते तर ओपन किंवा ज्याला आपण दुरुस्त डिस्टन्स स्कूल एज्युकेशन ज्याला म्हणतो आपण त्या संदर्भात NIOC संस्था त्या ठिकाणी काम करत असते. त्याचबरोबर इग्नूसुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेलं आहे. आणि की शाळाबाह्य जे विद्यार्थी आहेत त्यांना डिस्टन्स लर्निंग करण्यासाठी डिस्टन्स एज्युकेशन घेण्यासाठी मॅक्झिमम कोर्सेस हे इग्नू रन करते. त्याचबरोबर जे काही मॅनेजमेंट सायन्स आणि कॉमर्स संदर्भातले सब्जेक्ट असतील IIBM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बँगलोर तर IIMB म्हणतो आपण, IIMB संस्था ही असे कोर्सेस त्या ठिकाणी लॉन्च करत असते. आता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टीचर लोकांसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम हे स्वयं पोर्टलवर अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये NITTR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग अँड रिसर्च फॉर टीचर ही संस्था त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस रन करत असते. म्हणजे मी स्वयंचं स्वरूप काय नव्हतं, कोणकोणत्या संस्था कोणकोणते कोर्सेस त्या ठिकाणी रन करत असतात या संदर्भामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता ह्याच्यानंतर आपण आता हे सर्व संबंध शिकलं म्हणजे आपण सगळं बघितलं, काय काय बघितलं आपण, आता मी तुम्हाला सांगितलं किंवा स्वयं पोर्टलवर कसं जायचं, नोंदणी कशी करायची, स्वयंवर कोणकोणती कोर्सेस अवेलेबल आहे, कोणत्या संस्था त्या कोर्सेस रन करतात, ते आपण या ठिकाणी बघितलं. आता स्वयं पोर्टलवर आपण एखाद्या कोर्सला ऍडमिशन घेतलं तर त्याचं स्वरूप काय, समजा तुम्ही इंडियन कॉन्स्टिट्यूशन या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेतलं, ॲडमिशन घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सिलेबस येतो,
सिलेबसमध्ये म्हणजे मॉड्यूल असतात, मॉड्यूल 1, मॉड्यूल 2, मॉड्यूल 3, प्रत्येक मॉड्यूलचं एक व्हिडिओ लेक्चर असतं. PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय दिलेलं असतं, तर रीडिंग मटेरियल दिलेलं असतं आणि दर वीकली त्या ठिकाणी टेस्ट घेतात. म्हणजे आपण दररोज काय करायचं, तर ते लेक्चर अटेंड करायचं. लेक्चर अटेंड केल्यानंतर आपण त्या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर अटेंड करायचं. व्हिडिओ लेक्चर प्लस ई कंटेंट जे डेव्हलपमेंट केलेले असतात प्रत्येक कोर्सचे, आपण ते ऐकायचे, वाचायचे आणि प्रत्येक वीकला आपण टेस्ट द्यायचे. म्हणजे प्रत्येक कोर्सला आपण ह्याच फॉर्मॅटमध्ये आपण अभ्यास करणार असतो. म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन या सब्जेक्टला आपण जर त्या ठिकाणी नोंदणी केली, रजिस्ट्रेशन केलं, आपण ते कोर्स जॉईन केला, तर त्या ठिकाणी लगेच आपल्याला पूर्ण मॉड्यूल येतात. त्या मॉड्यूल वाईज आपल्याला व्हिडिओ लेक्चर येतात. व्हिडिओ लेक्चर आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये रीडिंग मटेरियल येतं. हे सर्व आपण वाचायचं, ऐकायचं आणि विकली आपण त्या ठिकाणी टेस्ट द्यायची. म्हणजे जो लर्नर असेल, लर्नरसाठी सुद्धा हीच प्रक्रिया आहे आणि ज्याला परीक्षा द्यायची, परीक्षा देणाऱ्यासाठी सुद्धा हीच पूर्ण प्रक्रिया त्या ठिकाणी आहे. परंतु परीक्षावाल्याला किंवा त्याला एक्झाम देऊन सर्टिफिकेशन घ्यायचं, त्याची थोडी वेगळी प्रोसेस आहे. पूर्ण कोर्स संपत आल्यानंतर त्या ठिकाणी एक्झाम फॉर्म भरायचं असतं, ज्याला सर्टिफिकेट हवं असतं त्याला. मग त्यांनी काय करायचं, तर पूर्णतः एक्झाम फॉर्म भरून द्यायचा. एक्झाम फॉर्म भरल्यानंतर त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आपल्या आपण ज्या शहरात राहतो त्या शहराच्या आजूबाजूलाच आपल्याला एक परीक्षा केंद्र भेटतं. त्या परीक्षा केंद्रावर आपण जायचं आणि त्या ठिकाणी जाऊन परीक्षा द्यायची आणि आपण त्या परीक्षेमध्ये जे काही गुण प्राप्त केलं त्या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी आपण जो परफॉर्मन्स त्या परीक्षेमध्ये दिला त्या पद्धतीने आपल्याला सर्टिफिकेशन त्या ठिकाणी मिळत असतं. आता कोर्स संदर्भातला सिलेबस, त्या संदर्भातली सर्टिफिकेशन प्रक्रिया आपण या ठिकाणी बघितली. आता याबरोबरच मुख्य प्रश्न आपला असा होतो की एखादा विद्यार्थी जर एखाद्या रेग्युलर युनिव्हर्सिटीमध्ये किंवा कॉलेजेसला जर ॲडमिशन घेतलं असेल आणि त्यानं स्वयं पोर्टलवर देखील त्या ठिकाणी प्रवेश घेतला असेल किंवा ॲडमिशन घेतलं असेल, तर अशा विद्यार्थ्यांचा स्वयं पोर्टलवरती जो काही कोर्स असेल आणि तो जर त्याला जो काही रेग्युलर कोर्सेस शिकत असेल त्या गुणपत्रिकेवर त्याला समावेश करत असेल करायचा असेल, तर अशा कोर्ससुद्धा आपल्याला त्या ठिकाणी समावेश करता येतो. समजा मी MA पॉलिटिकल सायन्स करतो आणि MA पॉलिटिकल सायन्स हा 16 क्रेडिटचा सब्जेक्ट आहे, परंतु मी असं केलं की 4 क्रेडिटचा एक कोर्स मी स्वयं पोर्टलवरती त्या ठिकाणी अटेंड केला आणि त्या ठिकाणी सर्टिफिकेशन प्राप्त केलं. मग मला त्या ठिकाणी इकडे मी 12 क्रेडिट जरी कम्प्लीट केले PG पॉलिटिकल सायन्सला आणि माझे 4 क्रेडिट स्वयंवरचे जरी घेतले तरी युनिव्हर्सिटी त्याला अप्रूव्ह करते. फक्त अप्रूव्ह करण्याची एक प्रोसेस असतं, तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत असता त्या इन्स्टिट्यूटला तुम्ही स्वयंवरती एक XYZ कोर्स कम्प्लीट केला असं त्याला सांगायचं, सर्टिफिकेशन द्यायचं, ॲप्लिकेशन करायचं. ते ॲप्लिकेशन तुमच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटला जर प्राप्त झालं तर तुमची एज्युकेशन इन्स्टिट्यूट त्या संदर्भातलं फॉरवर्डिंग लेटर युनिव्हर्सिटीला पाठवतो. युनिव्हर्सिटीचा एक्झाम सेशन विभाग तुमचा तो जो कोर्स असेल 4 क्रेडिटचा त्याला त्या ठिकाणी नोंद करतो आणि त्याची नोंद झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देऊन तुमचं फायनल आउटपुट बाहेर येतो त्यावेळेस तुमच्या पूर्ण फायनल इयर किंवा फायनलच्या मार्कशीटवरती ते क्रेडिट ॲड होऊन येतात तुमचे. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला स्वयंवरच्या कोर्सेसवर देखील म्हणजे कोर्सेसचे देखील आपल्या रेग्युलर कोर्सेसच्या मार्कशीटमध्ये समावेश करता येतो. म्हणजे स्वयंवरचं जे काही एज्युकेशन असेल ज्याचा आपल्याला आपल्या रेग्युलर एज्युकेशनमध्ये देखील त्याचा फायदा होतो आणि त्याचा आपल्याला करता येतो. आता स्वयं पोर्टलवरती भारतातल्या सर्व नागरिक असेल, विद्यार्थी असेल, यांना प्रवेश घेता येतो. फक्त इथं लेवल दिलेला आहे. समजा मी 9वी पास आहे आणि मला अंडर ग्रॅज्युएट एखाद्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं तर मला घेता येतो. कारण की पहिल्या त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस एखाद्या कोर्ससाठी फॉर्म फिलअप करतो त्यावेळेस ती विचारतात की तुमचं करंट एज्युकेशन काय. परंतु तुमचं जर 12 पास असेल किंवा अंडर ग्रॅज्युएट एखादा डिग्री चालू असेल तरच तुम्हाला त्या कोर्सला ॲडमिशन घेता येतो. तर बरेच कोर्सेस हे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस असतात किंवा तुमच्या UG नंतर तुम्ही ते कोर्सेस करू शकता. लेवल त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्याची इलिजिबिलिटीसुद्धा त्या ठिकाणी दिलेली असते. असं नाही की बाबा मी एकही कोर्स शिकलेलो म्हणजे एकही वर्ग शिकलेलो नाही आणि मला डायरेक्ट PG एखाद्या
पूर्ण ग्रॅज्युएशन कोर्सेससाठी ॲडमिशन घ्यायचं तर तसं आपल्याला त्या ठिकाणी करता येत नाही. तुम्ही तुम्हाला त्या ठिकाणी स्कुलिंग एज्युकेशनला मग प्रवेश घ्यावं लागेल. स्कुलिंग एज्युकेशन कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला नंतर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी तुम्हाला ॲडमिशन करता येते घेता येतं. अंडर ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर मग तुम्हाला पी जी कोर्सेससाठी त्या ठिकाणी ॲडमिशन घेता येतं. परंतु ही सर्व स्कुलिंग अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्वयं पोर्टलवरची कोर्स केलेले हे सर्व कोर्स आपल्या रेग्युलर एज्युकेशन सिस्टममध्ये ग्राह्य धरली जातात. फक्त शासनाचा मुख्य ऑब्जेक्ट असते की शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, शिक्षणाच्या प्रक्रियेतून भारतामध्ये कोणीही बाहेर राहू नये, एखाद्याला रेग्युलर क्लास करता येत नसेल म्हणून त्याला शिक्षणापासून दूर राहावं हा उद्देश या कोर्स मागं नाही, तर त्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावं हा त्यामागचा त्या ठिकाणी उद्देश आहे. आता आपण संबंध जे बोललो आता कोर्सेसबद्दलच बोललो स्वयं पोर्टलवरच्या की बघ कोर्स लॉग इन कसं करायचं, कोर्सला ॲडमिशन कसं घ्यायचं, कोर्सचं आउटलुक कसं असतं किंवा एखाद्या कोर्स कसे रिडिंग मटेरियल कसं असतं, कोर्सची एक्झाम कशी द्यायची, एक्झाम कशी कंडक्ट होती, या संबंध गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या. परंतु एखाद्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला स्वयंचा बेनिफिट काय किंवा हायर एज्युकेशननं स्वयं रन कसं करायचं, कारण की आता आपण जे बोललो आतापर्यंत आपण एक स्टुडंट सेंट्रिक बोललो आतापर्यंत की स्टुडंटनी कसं करायचं, परंतु एखाद्या इन्स्टिट्यूटला देखील स्वयं पोर्टलवरती पार्टिसिपेट होता येतं आणि त्याचे बेनिफिट सुद्धा त्यांना खूप आहेत. कारण की आपल्या सर्वांना माहीत आहे की युजीसीनी स्वतः अनेक प्रकारचे ऑर्डिनन्स काढलेले आहेत की प्रत्येक हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटनं स्वतंत्र एक स्वयं डिपार्टमेंट सुरू करून त्या अंतर्गत आपण ज्या काही परिसरात राहतो त्या परिसरातल्या सर्व विद्यार्थ्यांना स्वयं प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्या असं एच आर डी मिनिस्ट्री असेल, त्याच्यानंतर युजीसी असतील, अशा वेगवेगळ्या संस्थेनं वेगवेगळे ऑर्डिनन्स त्या ठिकाणी काढलेले आहेत. आता महाविद्यालयात जर स्वयं पोर्टलवरती जर त्या ठिकाणी सुरुवात करायची असेल तर महाविद्यालयाला सर्वप्रथम आपल्या कॉलेजच्या एखाद्या फॅकल्टी मेंबरला त्या ठिकाणी मेंटॉर नेमायचा असतो. मेंटॉर नेमत असताना महाविद्यालयानं महाविद्यालयाच्या लेटर हेडवरती जो काही मेंटॉर फॅकल्टी मेंबर असेल त्याचं संपूर्ण नाव, त्याचं डेजिग्नेशन टाकायचं, त्याचा मेल आली टाकायचा, त्याचं डिपार्टमेंट टाकायचं आणि हे संबंध टाकून युजीसीची की आपलं प्रत्येक जे महाविद्यालय असेल त्या महाविद्यालयाच्या कार्यक्षेत्रातून आता आपल्यासाठी वेस्टर्न रिजनल ऑफिस जे WRO ज्याला म्हणतो आपण UGCचं WRO UGCची पुण्याचं तिथल्या जो काही डायरेक्टर असेल त्याला आपल्याला त्या ठिकाणी अप्लाय करायचं असतं आणि त्याला ते मेलवरती आपण ते अप्लाय केल्यानंतर त्या ठिकाणी ते आपली नोंद करून घेतात आणि त्यानंतर स्वयंसंदर्भातली म्हणजे ऑल प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला ते त्या संबंधित फॅकल्टी मेंबर आणि कॉलेजच्या मेल आयडीवरती पाठवत असतात आणि त्या गाईडलाईननुसार आपण आपल्या महाविद्यालयामध्ये त्या संदर्भामध्ये कोर्सेस आपण लॉन्च करायचे असतात किंवा रन करायचे असतात. आता या ठिकाणी त्या फॅकल्टीचे मेंटर प्रोफेसर असतो किंवा फॅकल्टी मेंबर असतो त्यांना काहीच करायचं नसतं. जे काही कोर्सची लिस्ट असते ती कोर्सची लिस्ट फक्त त्यांनी नोटीस बोर्डवर लावायची असते. नोटीस बोर्डवरती लावल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रोत्साहन द्यायचं की तुम्ही XYZ कोर्सला ॲडमिशन घ्या, अशा पद्धतीने कोर्स असतात त्यांना मदत करायची कोर्ससाठी आणि त्यांच्याकडून फॉलोअप घेत राहायचं की तुम्ही कोणत्या कोर्सला ॲडमिशन घेतली. त्यांनी ॲडमिशन घेतल्यानंतर कोर्सला त्यांना जो काही ईमेल आय डी येतो त्या ईमेल आय डीवरती त्यांनी ज्या कोर्सला ॲडमिशन घेतलं तर त्याची प्रिंट आपल्याकडं संग्रह ठेवायची, कारण की स्वयंची एक स्वतंत्र फाईल त्या ठिकाणी तयार होती. ती फाईल तयार झाल्यानंतर ज्यावेळेस नॅकची टीम आपल्या कॉलेजला व्हिजिट द्यायला येतात त्यावेळेस त्याला विचारतात की तुम्ही मूक कोर्सेस राबवलेले का, स्वयं पोर्टल अंतर्गत तुम्ही तुमच्या कॉलेजला कोर्स रन केलेले काय, कारण की डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा डिजिटल एज्युकेशन संदर्भामध्ये जी काही नवीन आपली नॅकची गाईडलाईन्स आहे त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे RIE असेल, त्याच्यानंतर टीचिंग लर्निंग रिसोर्सेस सेकंड क्रायटेरिया असेल, त्याच्यामध्ये या मूक कोर्सेसला मॅक्झिमम वेटेज दिलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून आपण मूक कोर्सेस रन करतो त्यासाठी आपल्याला हे डॉक्युमेंटेशन करायचं असतं की आपण ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयाच्या किंवा महाविद्यालयाच्या बाहेरच्या आपल्या मेंटरशिप अंतर्गत प्रवेश दिला असेल तर ते प्रवेशाची त्यांची जी काही मेल प्रिंट असेल ती मिंट आपल्याकडे प्रिंट काढून आपल्या फाईलला आपण त्या ठिकाणी काढून ठेवायची. त्याच पद्धतीनं मेंटॉरला स्वयं पोर्टल संदर्भातले भारतभरात दरवर्षी एक वर्कशॉप ऑर्गनाईज केलेलं असतं, त्या वर्कशॉपसाठी त्यांनी अप्लाय करायचं असतं. ते वर्कशॉप भारतात कधी अहमदाबादला असतं, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये असतं, जे काही बिग सिटीज मेट्रोपॉलिटन सिटी असतात, किंवा त्यांनी त्या मूक कोर्सेसला त्या ठिकाणी वर्कशॉपसाठी ॲप्लिकेशन करायचं, त्याचं सर्टिफिकेशनसुद्धा त्या ठिकाणी जो काही फॅकल्टी मेंबर असेल त्याला भेटत असतं. म्हणजे महाविद्यालयानं स्वयं कोर्सेसला इनिशिएटिव्ह कसं घ्यायचं हे मी आपल्याला ठिकाणी सांगत आहे. मेंटॉर नेमायचा, मेंटॉरनं स्वतः परिशिक्षण घ्यायचं,
महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचं. महाविद्यालयातले विद्यार्थी ज्या ज्या वेगवेगळ्या कोर्सेससाठी ॲडमिशन घेतात त्या ॲडमिशनच्या संदर्भातल्या प्रिंटआउट आपल्याला काढून ठेवायच्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना जर सर्टिफिकेट हवं असेल तर त्यांना एक्झाम फॉर्म फिलअप करण्यासाठी गाईडलाईन्स करायचं. जर त्यांना केवळ लर्न करायचं शिकायचं फक्त तरी काही आपली हरकत नाही. तर त्यांच्या ती विद्यार्थ्यांचा चॉईस आहे किंवा त्यांना सर्टिफिकेट घ्यायचं किंवा नाही. आता हे आणि त्याच पद्धतीनं हे झालं फॅकल्टी मेंबरसाठी आणि महाविद्यालयाला काय फायदा होतो तरी मला आत्ताच सांगितलं की नॅकसाठी ज्याच्या स्वतः विशेष जर स्वतः याच्यामध्ये सहभागी असल्या कारणानं त्याच्यामुळे तर ऑथेंटिफिकेशन हे फार स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळेच आपल्याला या ठिकाणी त्याची व्हेरिफिकेशन किंवा नॅकसाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता महाविद्यालय असेल आणि विद्यार्थी असेल यांच्या बेनिफिट्स आणि त्यांनी स्वयं पोर्टलवरती कसा सामोरे जायचे हे तुम्हाला सांगितलं. आणि जे थर्ड पार्ट आपल्या आणि जो लास्ट पार्ट आहे आपल्या लेक्चरचा तो कोणता आहे, तर जे काही वेगवेगळे फॅकल्टी मेंबर वेगवेगळ्या हायर एज्युकेशनमध्ये काम करतात ते याच्या संदर्भामध्ये स्वतःचा कोर्स देखील डिझाईन करू शकतात आणि त्याच्या संदर्भामध्ये EDC फंडिंगसुद्धा प्रोव्हाइड करतं. जर तुम्ही EDC वेबसाईटवर गेले तर मूक कोर्सच्या संदर्भामध्ये किंवा स्वयं पोर्टल अंतर्गत जे काही डेव्हलपमेंट करायचं असेल त्याचं प्रपोजल असतं ते प्रपोजल आपण डाउनलोड करायचं. आपला स्वतःचा अगोदर कोर्स त्या ठिकाणी पूर्ण डिझाईन करायचा. कोर्स हा कोणतेही आपण रिजनल लँग्वेजमध्ये देखील आपला कोर्स आपण त्या ठिकाणी डिझाईन करू शकतो. समजा मला ह्युमन राईट हा कोर्स डिझाईन करायचा तर मग मी ह्युमन राईट कोर्स संदर्भात ह्युमन राईट काय आहे, नेचर ऑफ ह्युमन राईट असे मॉड्यूल तयार केल्यानंतर मी काय करायचं ते पूर्ण माझं जे काही प्रपोजल असेल ते प्रपोजल मी तयार करायचं. जर अप्रूव्ह झालं तर आपल्या त्या ठिकाणी कॅमेरा आपला कोर्स इक्विपमेंट लागतात दिल्या जातात आणि आपण तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे फॅकल्टी मेंबर देखील स्वतःचा कोर्स हा स्वयं पोर्टलवरती लॉन्च करू शकता. या ठिकाणी मी आपल्याला स्वयं पोर्टलवर संदर्भातले जे की वेगवेगळ्या बारकावे असतील समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्टुडंट सेंट्री त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या महाविद्यालय किंवा इन्स्टिट्यूटला जे की फॅकल्टी मेंबर असतील त्यांनी यामध्ये कशा प्रकारे सहभागी व्हायचं आणि आता स्वतःचा कोर्स अपलोड करायचा घटक या ठिकाणी सेंट्रिक ठेवून मी संबंध माझ्या लेक्चर या ठिकाणी आपल्याला स्वयं संदर्भातल्या चर्चा केलेली आहे. मी डॉक्टर प्रमोद शरद पवार सरांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी जे काही अर्धा तास आपल्यासोबत मी संवाद साधला संदर्भामध्ये आपल्याला आधी काही अडचणी असतील किंवा सविस्तर समजून घ्यायचं असेल तर आपण स्वयंच्या वेबसाईटवर जाऊ शकता आणि मला माझ्या ईमेल तुम्ही माझ्या SPR@gmail.com या ईमेल आयडीवर माझ्यासोबत तुम्ही आपल्या समस्या त्या ठिकाणी मांडू शकता. www.swayam.gov.in या वेबसाईटवर देखील आपण स्वयं संदर्भात सविस्तर माहिती घेऊ शकता. अनेक काही अडचणी आल्या तर त्या संदर्भात आपण त्या सोडवू इच्छितात. आपला डेव्हलपमेंटनंतरही कायम राहिलं, परंतु स्वयं हा कोविड 19 सारख्या महामारीच्या